आपल्यासोबत काँग्रेस नेते आणि आमदार वर्षा गायकवाड. आपण पुण्यामध्ये जर पाहिलं, आताच जागतिक महिला दिन झाला आणि 2 दिवस उलटले नाही तर पुण्यामध्ये एक घटना घडली आहे. महिलेचं जे मासिक पाळीचं रक्त आहे ते अंधश्रद्धेसाठी विकलं असल्याचा प्रकार त्याकडे घडला. कशा प्रकारे पाहत? नाही, नक्कीच मी तेच सर्वांना सांगितलं की फार मोठी दुर्दैवी अशी घटना आहे, कारण आपण जागतिक महिला दिन परवा केला आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगते की महाराष्ट्राला थोर महिलांची परंपरा आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाबाई असतील, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर किंवा त्यागमूर्ती रमाबाई असतील, या महिला तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त आपण जे विधिमंडळ आहोत त्या विधिमंडळातसुद्धा महिलांनी क्रांती निर्माण केलेली आहे. म्हणजे मी अहिल्याताई रांगणेकरांचं नाव घेतलं, मृणाल गोरेताईंचं नाव घेतलं, त्या ठिकाणी प्रतिभाताई पाटील होत्या, प्रभाताई राव होत्या आणि असंख्य आमच्यासारख्या महिलाही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी करतात, महिलांचे प्रश्न मांडतात, प्रगत महाराष्ट्राकडे, पुरोगामी महाराष्ट्राकडे अजून काय प्रगत करता येईल, समाजसुधारमध्ये काय करता येईल यासाठी आम्ही सातत्याने बोलत असतो. आम्ही परवा पण तुम्हाला माहिती आहे पूर्ण दिवस भर ह्या विषयावर चर्चा केली आणि दुर्दैवाने आज ही घटना समोर येते. ज्यावेळी या सभागृहाने एक संघाने एक मताने अनिष्ट प्रथा आणि परंपरा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्याला विरोध करण्यासाठी कायदा तयार केला, दुर्दैवाने त्याची अजून नियमावली तयार झालेली नाही, त्याची नियमावली लवकरात लवकर व्हावी, अशा घटना ज्या पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्राला कडेबाब फासतात त्याच्यावरती तातडीने कारवाई व्हावी, त्या ठिकाणचे कलेक्टर आणि तिथल्या SP ने याच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर काय ॲक्शन घेतली याच्या संदर्भात माहिती लोकांना अवगत करावी, कारण एकाला शिक्षा म्हणजे बाकीच्यांना त्याच्या बाबतीतलं ज्ञान असतं आणि म्हणून अशा घटना पुढे होऊ नयेत या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत, प्रबोधन केलं पाहिजे आणि ह्या कायद्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. महिलांसंदर्भात सरकार कुठेतरी कठोर भूमिका घेताना दिसत नाही, कारण महिला आमदारांवरती सुद्धा हल्ले होत आहेत आणि अशा प्रकारे महिलांचे अनेक छळ हे आपल्या राज्यामध्ये होत आहेत, मुंबईमध्ये, नाशिक असेल या सर्वच ठिकाणी होतात, असं आत्ताच पुण्यातून एक घटना आली. त्यामुळे सरकारने कायदे करावे आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महाविकास आघाडीसुद्धा तेवढेच जोर लावत होती, परंतु हे सरकार कुठेतरी कमी पडते असं दिसतंय. नाही, पहिलं तर महिला मंत्री करत नाही आहेत, आता एवढ्या महिला प्रतिनिधित्व करतात विधिमंडळामध्ये. मागच्या वेळी 10 मंत्रिमंडळाचं आमच्या पक्षामध्ये 2 महिला झाल्या, राष्ट्रवादीतून 1 झाली, शिवसेनेमधून उपसभापती झाल्या, पण आता काय झालेलं आहे? जर महिला मंत्री होऊ शकत नाही, महिलांना गॅससाठी सिलेंडरच्या ह्याच्यासाठी सबसिडी देऊन दिलासा दिला जात नाही, मुलींच्या शिक्षणासाठी काही पैशाचे प्रावधान केलं जात नाही उच्च शिक्षणासाठी, तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीवरती खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि महिलांना जी अपेक्षा आहे आता मी जी परिस्थिती बघते, कारण कुठे ना कुठे मला असं वाटायला की आपण पुन्हा एकदा ती क्रांती, समाज क्रांती आणि पुन्हा एकदा आपल्या समाजसुधारकांचे विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. महिला दिनादिवशी तुम्ही सर्व महिला या सभागृहात होता, परंतु त्या ठिकाणी पुरुष किंवा एक मंत्रीच त्या ठिकाणी होते, इतर मंत्री त्या ठिकाणी दिसत नव्हते, उपमुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी दिसत नव्हते, त्यामुळे विधानभवनामध्येच कुठेतरी महिलांना दुजाभाव होतो तुम्हाला असं वाटतं का? आम्ही तर सांगितलं बाबा आम्ही एवढ्या पोटतिडकीने बोलतोय, तळमळीने बोलतोय, महिलांचे प्रश्न मांडतोय. ही भूमिका मांडण्यामागचं कारण असं की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मुलगीपासून वयोवृद्ध महिलेपर्यंत, आमच्या आईंपर्यंत, ताईंपर्यंत सगळे लोक हे आपल्या सभागृहाकडे बघतात आणि त्यांची अपेक्षा आहे की त्यांना न्याय मिळावा. दुर्दैवाने काही मंत्री ऐकत नव्हते, काही हसत होते, काही बोलत होते, ही खूप मोठी शोकांतिका आहे, पण मला अपेक्षा ही आहे की राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीमध्ये ह्याच्यामध्ये लक्ष घालतील, कारण ते सुद्धा होम मिनिस्टर आहेत आणि अशा घटना होऊ नयेत यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेबरोबर, मी सांगितलं, कायद्यामध्ये किचकटपणा आणि कायद्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्यासुद्धा दूर केल्या जातील आणि कडक शासन केलं जाईल. थँक्यू ताई. तर या होता वर्षा गायकवाड. आपण बोललं पुण्याच्या घटनेवरती त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पुण्यात एक अमानवीय घटना ही अशी मानली जाईल, कारण अंधश्रद्धा निर्मूलन हे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त वेगाने चालू असताना अशा प्रकारची घटना घडते. आपण या ठिकाणी पहिले भिवंडीसुद्धा ठाण्यालगतचा भाग असेल, आता पुण्यामध्ये अशा अंधश्रद्धासाठी या घटना घडतात, मात्र यावरती सरकार ठोस कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. कॅमेरा पर्सन सुनील पवारसह स्वप्नील जाधव, माई महानगर, मुंबई.